पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो काय चाललंय तुमचं? घ्या की आवरून लोकांच्या घरावर गुढ्या उभारल्यात, तुमचं काय? आपल्याला अजून गुढीची पूजा करायची? अग कुसुम, ते मुक्तीला पाठवलंय, ते पोचत होऊ दे तिथं, मग करूया ना पूजा। थांब, ऊन पण येत नाहीये। वाहून दे तुमचं, आवरा आपलं सणासुदीला चालायचंच। आज होणारे ना बांधून तोरण? अग हे काय मामी, झालं पण। आणि मामी, दोन्ही बाजू मीच बांधल्यात बरं का? नाही म्हणजे गायत्री म्हणत होती की मी बांधते, पण मीच तिला म्हंटल की नको, मीच बांधते दोन्ही। किती छान बांधलाय ना ही हात, काय छान असत। अग छानच आहे, म्हणजे तोरण साधच आहे, पण तिने बांधलंय ना त्यामुळे ते चांगलं दिसतंय, ओके ना? छान आहे, सुंदर। हो हे खरंय। हो तेच तर सांगते मी, तोरण बांधणे हा तोरणावरून ना मला एक हाराचा किस्सा आठवलाय। असं कसं? तुला नेहमी त्या वस्तूवरून तोच किस्सा आठवतो ना, असं असं कसं झालं? अगं असं होतं कधी कधी। अगं हळदीवरून ना मला लिपस्टिकचा किस्सा आठवला होता। आता हाराचा किस्सा तर काय झालं? गुढी उभारायचा मुहूर्त आता निघून जातोय ना। चला चला आवरायला घ्या। तुम्ही सगळे ना असेच करतात, माझ्याकडे भरपूर किस्से असतात पण तुम्ही मला सांगूनच देत नाही। अरे जावई बापू, या 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 या। अरे वेद बर झाला आलास। अरे सणासुदीला आपले माणसं घरात असे ना की बरं असत। तुम्हाला सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तुला सुद्धा। बरोबर आहे, आपण ना असेच शुभेच्छा द्यायला हवात। ते व्हॉट्सअप वरचे शुभेच्छा ना डिलीट करायला खूप वेळ जातो। युवराज, अरे झालं की नाही? हो झाली झाली तयारी। चला आता गुढी उभारूया। रावसाहेब नगरकरांचं घर हेच का? हो तेच आहे। पार्सल आलंय त्यांचं। पार्सल? कुणी काही मागवलं होतं का? नाही। कुठनं आलंय पण पार्सल? हे वडगाव वरून आत्माराम शिंदे यांनी पाठवलंय। दोन दोन पेटे? दोन्ही आंब्यांचे पेटे। आता हिला काय झालं? मी बघतो तिला। मुक्ता, ए मुक्ता, तू रडतीस? मुक्ता, हे काय झालं? ते आंबे पाठवले म्हणून तुला भरून आलंय का? वाटलंच म्हण, परिस्थिती नसताना त्यांनी एवढं। हे बघ, मुक्ता तू रडू नको, रडू नकोस, बघ माझं ऐक, मी त्यांना फोन लावून देतो। त्यांच्याशी बोललीस ना की तुला बरं वाटेल। वाचतोय, बोल। आणि हो, आंब्यांसाठी त्यांना थँक यू म्हण माझ्याकडून। कोण आला? मुक्ताच आहे। हा उचला उचला। ए आवाज मोठा करायचं, हेच आहे ना? हॅलो, हा मुक्ता। अग आम्ही तुझ्या फोनचीच वाट बघत होतो। आम्ही इकडून काहीतरी पाठवलं होत, मिळालं का? मुक्ता अगं काय झालं पुरी? अन्न आंबे मिळाले,
दोन पेट्या घ्यायला किती पैसे लागले असतील? परिस्थिती नसताना कशाला केला खर्च? खरच खरच होती काय सगळं करायची? अग पैशाच काय एवढं, पैसा टाकत असतो आम्ही माग, गरीब असलो तरी तुझ्यासाठी तर एवढं करूच शकतो आम्ही। सीझनचा पहिला आंबा आहे आणि तुला किती आवडतो हे माहितीये मला। आधी महाग असल्यानं आंबा खायला भेटायचा नाही, आणि एखादा भेटलाच ना तरी तू गजाला नाही तर भक्तीला देऊन मोकळी व्हायचीस। मग तू हा बाप एखादा आंबा गपचिप तुझ्या हातात आणून द्यायचा, कशी मिटक्या मारत खायचीस सगळं आठवतोय बरं का मला? पाय पाय तो आईला किती काय काय आठवतोय, आणि तिनंच सोचवलं बरं का मला की सीझनचा पहिला आंबा आलाय तर मुक्ताच्या घरी दोन पेट्या पाठवून द्या म्हणली। अशी भेट पाठवणं तिकडं तुझ्या घरच्यांना आवडलंय ना? अण्णा सगळ्यांना लय आवडलं, आणि तुमच्या जावयाने तुम्हाला थँक यू पण सांगितलंय। असो होय, मग मायाकून पण त्यांना सांग ते थँक यू ते। मुक्ता ते स्पर्धेचं सांग ना। हा अण्णा, वाद्य वाजवण्याची एक मोठी स्पर्धा आहे। महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पारंपरिक वाद्य स्पर्धा, मुक्ता तू या स्पर्धेत भाग घ्यायचा आहेस। ओय आग भारी आहे हे। मुक्ता ताई लई प्रॅक्टिस कर, मला माहितीये तू जिंकशीनच। अग पर तू प्रॅक्टिस कुठं करणार? अग बघते त्याची पण सोय झालीये। मुक्ते म्हणजे तू संबळ वाजवणारेस? वय नाही, भांडे वाजवणार आहे काय विचारती? अहो तसं नाही हो, पण तुझ्या घरच्यांना चालल ना? अग आई घरच्यांच्या इच्छेनेच हे सगळं करते, त्यांनीच मला भाग घ्यायला सांगितलंय। हा असं असन तर चालत, हा मग तर तू जिंकशीनच। बर मुक्ते, अग आपल्याकडे गुढी उभारायची राहिली, अजून पूजा करायची, तुझ्या घरी आंबे पोहोचत नाही तोपर्यंत गुढी उभारणार नाही असा हट्ट धरून बसला होता तू बाप। अरे देवा अण्णा पण्णा, बराई तुम्ही तुमची पूजा करा, मी ठेवीते। झालं का तुमचं समाधान? चला आता आवरून घ्या पटापटा, अहो जा कापड घालून घ्या। काय मग मॅडम बरं वाटतंय ना घरच्यांशी बोलून? वय चल मग आता आपण पूजा करून घेऊया। सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो, यशाची पताका फडकत राहो। आय झाली का पूजा? हा झालं। अग जरा दम धर। अग खाऊ दे का तिला? खाऊ दे, आवडतो तिला आंबा।
नव वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुला पण गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. हो वेदराव, हो नव वर्षाच्या शुभेच्छा द्या. त्या आतुरतेनं वाट बघतायत तिकड. हो हॅपी न्यू इयर. ते 1 जानेवारीला. आज फक्त नव वर्षाच्या शुभेच्छा. अरे आज गुढीपाडवा, आजपासून पहिला महिना सुरू होतो. अरे वा, बरीच माहिती आहे की तुम्हाला. सांगा मग पहिला महिना कोणता तो. कोणतं म्हणजे काय तो. आपला हा तो नाही का चैत्र. तेच म्हणणार होतो मी. पहिला महिना चैत्राचा. आई मला उन्हाळ्यात अंगणात असं थोपटून झोपताना गाणं गायची. चैत्राच ऊन सोसना बाई, छपराला माया गवत नाही, अंग जाळी वैशाखी वनवा, लिंबाच्या खाली किती औषधी हवा. म्हणून हे गाणं माझ्या ध्यानात आहे. चला, मुक्ताबाईने जिंकली. बक्षीस म्हणून पहिलं कडू लिंबाचं पान मुक्ताबाईने. अरे बापरे, एवढं सोबत गुळपणे, काळजी नसावी. डायनिंग टेबल कुठे गेला? अगं मुक्तानेच हलवायला सांगितलंय. ती असं म्हणत होती की आपलं नवीन वर्ष आहे तर आपण अगदी पारंपरिक पद्धतीने खालती बसून जेवूया सगळे. पण हे असं का? अगं बाई, टेबलावर बसून इंग्रजी माणसं जेवत्यात. आज नवीन वर्ष आहे तेव्हा आपल्या पद्धतीनुसार आलटून पालटून मांडीत ठोकून जेवणावर ताव मारायचा बघ. आणि पुरणपोळी खायची म्हणजे कसं, असं फार ताटापर्यंत तोंड खाली नेऊन खाण्यातच मज्जा आहे. वा भाऊ काका, अहो मी तर इमॅजिनच केलं, मला चालेल. अरे माझं तर काय विचारूच नको, मला रोज हे असं जेवायला आवडेल. पण दादांना विचारा, म्हणजे तो म्हणेल तसं शेवटी. काय हरकत नाही, कल्पना चांगली आहे. शिवाय आज फार मोठा सण आहे, पाडवा आहे, त्यामुळे एखाद दिवशी खाली बसून जेवायला काही हरकत नाही. हो दादा, पण हे एखाद दिवशी असं म्हटलं मी. हा आता आमच्या भाऊला जर रोज खाली बसून जेवायचं असेल तर आमची काही हरकत नाही. पण घरातल्या बाकीच्या लोकांचा विचार करायला हवा, विशेषतः या आमच्या घरातल्या बायकांचा. अंबिका, माधवी यांना असं रोज खाली वाकून जेवायला बसता येणार आहे का, वाढता येणार आहे का? हो ना, मी सुद्धा तोच विचार करते. नाही म्हणजे असं खाली मांडी घालून बसल्यानंतर काही जेवताना साडीवर चांडलं तर एवढी महागडी साडी खराब व्हायची ना, हो की नाही माणसं? एवढं सगळं छान सुग्रास जेवल्यानंतर मग असं उठायचं म्हणजे कठीणच होईल नाही का? ज्यांना जमत नसेल त्यांनी खुर्च्या घेऊन जेवायला बसलं तरी चालेल. म्हणजे वाकून वाढताना त्रास होणारच नाही का, हो की नाही माणसं? एक दिवस करू मॅनेज आपण. बरं, तुम्ही वाढायला घ्या, मी निवेद्य दाखवून येते. बसा.
करा सुरू करा. काय लागलं तर सांगा. वा, पण आजचा स्वयंपाक म्हणजे एकदम असा तो आहा झालेला आहे. हो, पुरणपोळी खूपच कमाल झाली, म्हणजे आउटस्टँडिंग. वाकून वाढायला तुम्हाला त्रास होत नव्हता का? इतके दिवस खा खा खाल्लाय ना वजनाचा विचार न करता, हे सगळं वाढताना आठवलं. मुक्ताला तेव्हाच सांगायचं ना, का नाही सांगितलं? ठीक आहे गं, एक दिवस काय हरकत आहे. तुम्ही बोलताय? काय झालंय काय तुम्हाला? मला काय झालंय? विचार करते मी, काय झालंय तुम्हाला? मी दादांच्या बहीण ना, मी रणचंडी का असायला हवा? तुमची अशी सरस्वती काय झाली? पुन्हा खूप विचार करतेस. आंबे चला, आंबे खाऊया. अरे वा 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 वा, हे एकदम बेस्ट झालं. काय जेवणानंतर काहीतरी गोड पाहिजेच ना, आणि त्यातही जर का असा हा सीझन मधला पहिला आंबा असेल तर बघायलाच नको. चला, आता इच्छा नसताना त्या आत्मारामनं पाठवलेले आंबे खावे लागणार. चांगुलपणाचं नाटक करताना काय काय सहन करावं लागतंय कुणास ठाऊक. आता थांबा. अरे स्टॉप. का काय करताय तुम्ही? खायचं नाही का? नाही नाही ठीक आहे. नाही नाही नाही, आंबा खायचाच आहे. आहो पण तो असं चिरून कोण खात? हा काहीतरी जुगाच. आंबा कसा खायचा असतो? मस्त चोखून खायचा असतो. अरे चिरून खाल्ला काय, चोखून खाल्ला काय, काय फरक पडतो? नाही दादा नाही, आंबा हा चोखूनच खायचा असतो, आणि तोही एका विशिष्ट पद्धतीने चोखून खायचा असतो. म्हणजे कसं, त्याचा आनंद जो आहे तो द्विगणित होतो. एक काम करा, या आंब्याच्या फोडी आहेत ना ते परत द्या, म्हणजे मी तुम्हाला एक डेमो दाखवतो. आधी आंब्याला ना असं मोकळा करून घ्यायचं आहे बघा, असं बिलबिला, आमच्याकडे बिलबिला म्हणतात त्याला. बिलबिला काय भारी शब्द आहे. हा तर आधी असं आंब्याला बिलबिला करून घ्यायचा. आता आंबा बिलबिला झालाय, ह्याचा जो चीक असतो तसा काढून घ्यायचा. एकदा का चीक काढून झाला की असा आंबा, अरे बाप काय एक्सप्रेशन दिलंय, वा वा. असे डोळे बंद करून आंब्याचा रस असा चोखून घ्यायचा असतो. नाही नाही मला नाही जमणार आहे. अहो दादा अहो, असं काय करताय तुम्ही? मला काय म्हणता की ट्राय केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही. अहो जमेल तुम्हाला, प्लीज एकदा ट्राय करा ना. अहो दादा हे बघा, जास्तीत जास्त काय होईल, एखादा आंबा फुकट जाईल ना, अजून काय होत आहे, तुम्ही करा ना ट्राय दादा प्लीज. त्या भिकारड्या आत्मारामनं पाठवलेले आंबे खायची इच्छाच होत नाही आहे, पण हा सारंग जे नाही ते करायला लावतोय. बरं झालं टरबूज नाही पाठवलं, नाहीतर त्याच्यात तोंड खुपसून खायला लावलं असत. याला म्हणतात कुटुंब, सगळ्यांना असंच एकत्र पाहून लय बरं वाटतंय. असंच हसून खेळून राहणारं आनंदी कुटुंब पाहिजे, एकमेकांविषयी फक्त प्रेम आणि आदर, कुणाच्या मनात काही लपवलेलं नाही पाहिजे. पण मीच किती काही लपून ठेवलंय,
मी स्पर्धेत भाग घेते हे जसं अण्णांना सांगितलं तसंच दादांना सांगता आलं असतं तर किती बरं झालं असतं. पण मला लपवावं लागतंय. पण तो दिस लवकरच येईन जेव्हा मी तुम्हाला आनंदानं सांगेन आणि तुम्ही कौतुकानं माई पाठ थोपतात. देवी आई प्रार्थना करते तो दिस लवकरच येऊ दे.